सध्या यात अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व प्राप्त केलेलं भारत देशासाठी ज्यांनी मोलाचं योगदान दिलं असं वीर सावरकर यांचा रथाचा प्रभाग भारत देशात जागोजागी पाहायला मिळत आहे. अनेक नामवंत संस्था यांनी वीर सावरकर या नावाला पुढे आणण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केलेला आहे. अजरामर असं हे स्वातंत्र्य वीर सावरकर आणि त्यातलाच आत्ता एक त्यांच्या नावाचा हा संघ या मैदानात बेटेगावच्या पहिला चेंडू यशेच्या बाहेरच्या चेंडूवरती उंच उडवलेला चेंडू आहे. पाहूया कॉट अँड बोल्डची ही संधी मात्र हुकलेली नाही आहे. चला संगीताचा थोडासा आनंद घेऊया. धन्यवाद. देवी मी येतो ये दर्शनाला दरम्यान एक अतिशय अशी चांगली सुरुवात सुयश, कारण सुयशकडनं कुठेतरी अपेक्षा आहे. त्यांचा स्ट्राईक गेंदबाज आणि गोलंदाज म्हणून रेकी रत्नाकर किंवा रत्नाकर कन्स्ट्रक्शन या टीमनी पालघरनी त्यांना पहिलं षटक हातात दिलं होतं. पॉवर प्लेचं हे षटक पहिल्याच चेंडूवरती योगेश सारखा बळी घेताना आणि योगेशची जागा आता घेतोय तो सौरभ. कर्णधार आहे स्वतः वीर सावरकर संघाचा. आपण बघितलंय सर मार्क वॉ असेल, स्टीव्ह वॉ असेल, ही जोडी असेल किंवा ग्रीक चॅपल, यन चॅपल असेल किंवा अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर, तशी ही जोडी आता आपण बघतोय. सौरभ फडके आणि गणेश फडके एक दोन्ही बंधू आज आपण ग्राउंडवर बघतोय. लेफ्टी राईटी बॅट्समन यांचे एक चांगले बंधू जे वर्षानुवर्ष अनुभवी क्रिकेटर आहेत आणि ते आता आपल्या मैदानामध्ये. नक्की सर, पण एक नक्की या ठिकाणी उल्लेख करेल की आयपीएल मध्ये आतापर्यंत ज्या सीझनमध्ये शून्यवर आउट जे होऊन गेले ते 13 जणांची लिस्ट या ठिकाणी होती, ज्यामध्ये पियुष चावला पाहायला मिळेल, हरभजन सिंग पाहायला मिळेल, पार्थिव पटेल पाहायला मिळेल, अजिंक्य रहाणे पाहायला मिळेल, अंबाती रायरू पाहायला मिळेल आणि योग्य रोहित शर्मा. मात्र 13 वेळेला हे शून्यावर बाद झालेले असा इतिहास आपल्याला यूट्यूबच्या माध्यमात पाहायला मिळत आहे. इथे मात्र आमचे पहिले गडीचे बाद झाले वीर सावरकर इथून, ज्यांनी गोलंदाजी केली ते सुयश. पण 13 कुठेतरी हा एक त्यांच्यावरती असलेला हा आपण नाही म्हणू शकत की रेकॉर्ड चांगला रेकॉर्ड आहे, पण ज्या प्रकारचं काल अजिंक्य रहाणेने जे पदार्पण म्हणजे एक कमबॅक केला आणि स्वतःच्या ग्राउंडवरती होम ग्राउंडवरती कुठेतरी महेंद्रसिंग धोनी यांनी त्यांना ती संधी दिली, त्या ग्राउंडचा एक्सपिरियन्स अजिंक्य रहाणेच्या पाठीमागे होता आणि त्या संधीचं सोनं लुटलं ते म्हणजे अजिंक्य रहाणेने. त्याला भोळाभाळा चेहरा म्हणतात. भोळाभाळा चेहरा जर कोणाचा असेल तर तो म्हणजे अजिंक्य रहाणे. आणि आताच आपण पाहिलं हार्दिक पांड्याला मुलाखत घेताना हार्दिक पांड्याला आम्ही हसलो क्षणभर सर. हसण्याच्या पाठीमध्ये कारणही तेवढं होतं, कारण 9वी शिकलेल्या चांगलं उत्कृष्ट असं इंग्लिश त्यांचं माध्यम आहे. गरिबीतनं आले, गाडी प्रॅक्टिसला पप्पाने घेऊन दिली, ते पैसे भरायला त्यांच्याकडे पैसे नव्हते, काही काळ का असेना काही गोष्टीवर त्यांना उदरनिर्वाह करावा लागला. गाडी शेवटी त्या पार्टीला परत द्यावी लागली, कारण 10,000 मासिक भरणं त्यांना अवघड गेलेलं. हार्दिक आणि कुणाल पांडे अशी त्यांची स्थिती होती. पण आज त्यांच व्यक्तीजवळ 289 कोटी रुपयाचा बॅलेन्स आहे. राहुल हॅलो सर. हॅलो सर. अतिशय उत्कृष्ट चेंडू राऊंड विकेट टाकतोय सुयश आणि कुठेतरी बाहेर जाणारा हा चेंडू गुड लेंथ वरनं कटर चेंडू आपण म्हणतो आणि लेफ्टी बॅट्समन सगळे नक्कीच आहे. प्रत्येक वेळी जर बघायला गेलं तर एक कुठेतरी हा कठीण चेंडू असतो त्याला, कारण एक डावखुरा फलंदाजाकडे ॲडव्हान्टेज होतं. त्याच्या जर तुम्ही बॉडीवरती बॉल टाकला तर तो इझिली स्क्वेअर लेग आणि मिडविकेटला तो षटकार मारण्याची ताकद ठेवतो, पण त्याचवेळी सुयश कुठेतरी आपल्या गोलंदाजीचा अनुभव वापरताना एक चांगला नवोदित गोलंदाज. ओके सर. पुन्हा एकदा सुयशकडनं निघालेला चेंडू मात्र फडीला चाटून सरळ 6 धावांसाठी सीमारेषा पार. आर पार धावसंख्या पोचले ती म्हणजे 7 वर. ही 7
ही धावसंख्या पाहत असताना जर्सी नंबर मेस्सीचे पाहायला मिळेल. 34 वर्षानं आपल्या देशाला पदक मिळवून देणारा मेस्सी जगज्जेत्ता ठरला. आणि आजच सकाळी रोनाल्डो क्रिस्टियानो रोनाल्डो याची मुलाखत आम्हाला ट्यूबवर पाहायला मिळाली, ज्यातनं 128 कोटीचा फक्त स्विमिंग पूल यांचा आहे असा क्रिस्टियानो रोनाल्डो जगातला सगळ्यात सुंदर खेळाडूची ख्याती आहे. गरिबीतनं वर येऊन आपल्या खेळाला प्रावीण्य दिलं हृदयावर. आणि बाहेरचा चेंडू या ठिकाणी मात्र टोळवलेला आहे आणि या ठिकाणी मात्र 4 धावा मोजल्या जात आहेत. धाव संख्या पोचते ती 11 वर. चला एकदा संगीताचा आनंद घेऊया. थँक्यू डीजे. आताच आपण या मंचाकडे पाहत आहात. खास पनवेलवरनं इथे उपस्थित राहून आपल्या सवंगड्यानं प्रोत्साहित कसं करता येईल, प्रोत्साहन करणं आणि प्रोत्साहन देणं दोन्ही शब्द जवळचे आहेत, मात्र दोघांमधली तफावत खूप मोठी आहे. प्रोत्साहित करणं आणि प्रोत्साहन देणं. दीक्षित सर, आम्हाला एक नाव अजूनच म्हणायचं आहे, ते म्हणजे माधुरी दीक्षित. आणि आपण मात्र या ठिकाणी यस नक्कीच आपली सूचना अंमलात आणली जाईल. धन्यवाद. प्रथमेश पांडे, पहिलं षटक संपलं त्यावेळेला मात्र 11 धावा गुण मिळतील. आता मात्र दुसरं षटक घेऊन येतात ते प्रथमेश. फुलटॉसचा चेंडू या ठिकाणी टाकलेल्या जागेवर पडलेला टप्पा पाहूया एक धाव घेण्यासाठी मात्र कारण. आणि इथे मात्र पंच काय म्हणतात पाहूया दीक्षित साहेब. नाही मला असं वाटतं तरी त्यांनी क्रीज सोडलं होतं, त्यामुळे कुठेतरी अंपायरचा हा निर्णय त्यांनी हा अवंतर किंवा नऊच्या चेंडूमध्ये उपलब्ध नाही केला, कारण क्रीजच्या ते पुढे गेले होते, त्यामुळे कुठेतरी अंपायर नक्कीच. आणि अंपायर यश कर्णधाराला विनंती आहे सौरभ की पंचांची आत्तापर्यंत जी कामगिरी अतिशय अशी उत्कृष्ट आहे, कुठेही त्यांच्याशी वाद घालण्याची प्रयत्न नाही आहे, कुठेतरी त्यांचे डिसिजन्स या नक्कीच आपण त्याचा मान ठेवणं गरजेचं आहे. हो, कारणही तेवढं मोठं असण्याची शक्यता आहे, कारण पंच म्हटल्यानंतर भाई गावचा पंच आणि मैदानावरचा पंच दोघांचे निर्णय अचूक असतात. गावाचा भल्याच्या निमित्तानं पंच निर्णय इथे खेळाडूंना प्रोत्साहित मिळालं आनंदी मिळालो म्हणून दिलेला निर्णय पंचांनी योग्य तोच असेल हे कारण ग्राह्य नक्कीच खेळाडूने धरावे. खेळाडू वृत्ती आपण दाखवा. पुन्हा एकदा आपल्या समाजाचे सामने संघटित व्हावं, एकरूप व्हावं, समाजाची भावना मिळावी, प्रत्येकाने ओळख निर्माण व्हावी. माझा समाज किती उत्तुंग आहे, बलवान आहे, अभिजात आहे आणि आम्ही आमच्या समाजासाठी सतत लढत आहोत. आजचं हे भेटेगाव म्हणजे आपल्या आजच्या सामन्याने प्रफुल्लित झालेलं आहे, आनंदित झालेलं आहे. या मैदानालाही तेवढा आनंद मिळत आहे की मी किती पवित्र झालो असेल. नक्कीच ललित सर, कारण ब्राह्मण समाजासाठी कधी आज कुठलेही चांगले विधी असो, चांगले म्हणजे जे आपण लग्न कार्य असेल किंवा काय असेल, तिथे प्रत्येक ठिकाणी ब्राह्मणाची उपस्थिती गरजेची असते. लोक त्यांना आवर्जून बोलवतात, त्यांच्या कर्ण शुभकार्य केली जातात. तेच सगळे आज महाराष्ट्रातून जळगावसारख्या गावातून जळगाव जिल्ह्यातून आणि इकडनं बघायला गेलं तर रत्नागिरीवरनं आज पालघरच्या या भूमीवरती सगळेजण येत आहेत, एकत्रीकरण होत आहे. कुठेतरी क्रिकेट हे फक्त माध्यम आहे आणि त्या माध्यमातून कुठेतरी एकत्रीकरण होतं. नक्कीच शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जाणारं पुणे इथं हा संघ या ठिकाणी आज उपस्थित झालेला आहे. पहा, मला वेळ द्यायची आहे, माझी नोकरी, माझा कामधंदा, माझा व्यापार व्यवसाय नकोय समाजासाठी. बाहेरचा चेंडू पुन्हा एकदा टोळवलेल्या पाहूया पणच्या दिशेने या चेंडूला, मात्र कवर काढणे चेंडू अभिर कवरलेला आहे. या ठिकाणी मात्र 2 धाव पूर्ण केलेले आहेत. हॅलो, धावानंतर धावसंख्या पोचते ती रत्नावर म्हणजे 14 व्या या धावसंख्येवर. दीक्षित साहेब, आपण बघतो ही जोडी जी बंधू जोडी आहे, अनुभवी जोडी असे गणेश आणि गणेश नक्कीच आक्रमक असा फलंदाज, पण सौरभ त्याच्या बाजूनी कर्णधार एक संयमी असा खेळाडू. मी त्याचे वर्षानुवर्ष फलंदाजी बघतोय, काय क्रिकेट खेळायचं त्याचबरोबर बोलल्याप्रमाणे. वा, कुठेतरी हा मला असं वाटतं डेड चेंडू असू शकतो, कारण ज्या प्रकारचे नियम आपण ठेवले तिथे की हे जे उच्च दाबेचं
नक्की नक्की नक्कीच. पण ते बॉल लागला तर आपण ते डेड चेंडू ठेवतो. नक्की नक्की त्याच्यावर. पण हा फटका चांगला होता, चांगला होता, त्याचा फायदा गणेशला मिळाला असता. तुमचं विश्लेषण संपत नाही तेवढ्यात मात्र आपल्या चौकार षटकार पाहिल्यापर्यंत मात्र तारेची अडचण समोर आली आणि विद्युत तारांचा झोत आपल्या कंपनीला जातोय, त्यामुळे तारांचा दोष नाहीये. तो चेंडू त्या तारेला भेटण्यासाठी गेला हे कारण एक समोर ठेवला गेला. डेड बॉल पुन्हा एकदा बाहेरचे चेडू या ठिकाणी टोळवलेले पाहू. या ठिकाणी मात्र चार धावा नक्की मिळते आणि चार धावीनंतर मात्र धावसंख्या बरीचशी अंशी पुढे सरकते. डीजे वा धन्यवाद डीजे. म्हणे की ललित सर की गणेश हा नेहमीच आक्रमक आहे, तो प्रत्येक चेंडू सीमा पार पोहोचवण्यासाठीच तिथे बसलेला आहे, तिथे आलेला आहे. त्याचप्रकारे सौरभ हा संयम आहे. चार षटकं पूर्ण कशी खेळायची, कशी धावसंख्या आपल्या संघासाठी एक चांगल्या स्थितीमध्ये न्यायची, हे नेहमी सौरभने काम केलं. बघूया पुढचा चेंडू. अतिशय चांगला चेंडू, खोलवर असा चेंडू, चान्स बनू शकतोय तिथे आणि नक्कीच गडीपार. इथे मात्र गणेशला मात्र परत येणे गरजेचं होतं. ती वेळ मात्र आपल्याला साध्य करता आली नाही. सरळ क्षेत्ररक्षक सुंदरित्या टपलेला होता आपल्याला बात करण्यासाठी. चला डीजे ऐकू. धन्यवाद डीजे. आपण मागच्या वेळेलाच एका यष्टीरक्षकाचा उल्लेख अभिजित म्हणून, आणि त्या अभिजित सरांना मात्र या ठिकाणी एक दोन शब्दाचं विवरण नक्की देईन आपल्या सर्वांच्या वतीनं. की कहा मालूम था की उम्रवर सुक्की कभी बनती नाही, की कहा मालूम था की उम्रवर सुक्की कभी बनती नाही. बडी मेहनत से घर के लिए सुख को लाया. हॅलो तप. अरे डीजे मध्येच अटकतोय तुमचा माईक, तुमचा अटकतोय. दरम्यान मिलिंद भाऊ आपण नक्कीच विराजमान व्हायचे समालोच कक्षामध्ये, आपले स्वागत आहे. की का मालूम था उम्रावर सुख की कभी बनती नाही, बडी मुश्किल से सुख को घर पे लाया, तब तक दीक्षित भाऊ उम्र चली गई. क्या बात है, क्या बात है. सुरेख चेंडू पाहायला मिळाला, अत्यंत सुंदर यष्टीवरचा हा चेंडू पाहायला मिळाला. या ठिकाणी मात्र एकदा धावून पूर्ण केली जाते. दोघांच्या मधली धाव जर पाहिली तर मात्र दोन धाव पूर्ण होत आहेत आणि सुरेख खेळ या मैदानाकडे दोन्ही फलंदाजांनी आखून रेखी दोन गडी बाद झालेले आहेत. धाव हॅलो 20 वर. धन्यवाद. हॅलो ओके ओके. हॅलो. कुठेतरी सावध अशी चांगली सुरुवात म्हणता येईल रत्नागिरी संघाची. दोन गडी बाद झालेत पण 20 म्हणजे 10 सरासरीने पहिल्या दोन षटकांनंतर एक आपली चांगली सुरुवात करताना सौरभ फडके याचा हा संघ, वीर सावरकर संघ, रत्नागिरी जिल्ह्यातून येणारा हा संघ. बघूया त्यांच्याकडे चांगली अपेक्षा आहे. स्वतः कर्णधार अजूनही तिथे तळ ठोकून आहेत. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त फायदा उचलण्याचा प्रयत्न असेल सौरभ. पण त्याचवेळी समोर गोलंदाज अनुभवी अष्टपैलू आणि आपल्या समाजातला सगळ्यात मोठा अष्टपैलू खेळाडू हा संकेत रानडे, त्याच्याकडनं पालघर भूमीवरती सगळ्यांच्या अपेक्षा, त्याच्याकडे सगळे बघतायत की संकेत रानडे काय परफॉर्मन्स करतो पालघरमध्ये. बघूया संकेत रानडे राईट ओव्हर द विकेट. नक्कीच नक्कीच. म्हणजे संकेत नावाचं हे तुफान मैदानामध्ये इथे मात्र हळूच चेंडूला रक्षात्मक रूप दिलेलं आहे, खेळलेलं आहे. उजव्या बाजूने चेंडू जातो, एक धाव पूर्ण केली जात आहे. एक धाव, त्याच्या धाव संख्येत वाढ, धाव संख्या पोहोचते ती 21. तिसरं षटक स्वतः वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरं षटक घेऊन संकेत रानडे मॅन फ्रॉम पनवेल संघासाठी खेळते पालघर. रिकी रत्नाकर, रत्नाकर कन्स्ट्रक्शन या संघासाठी एक चांगला चेंडू, फसवलेला चेंडू. अपील होते आणि गडीबाद. पाहूया 55 हा शाब्दिक क्षणाचा वाद मात्र या ठिकाणी उपस्थित झालेला आहे.
आम्ही विनंती करू या आयोजकांना. शेवटी विचार विनियमाने काहीतरी मार्ग नक्की निघतोय आणि म्हणून दोन दिग्गज पंच या ठिकाणी विचार विनियमानंतर आपला निर्णय घोषित करतील. तत्पूर्वी दरम्यान पुन्हा एकदा दोन्ही फलंदाज यांना विनंती असेल की आपण तटस्थ रहा, पंतांकडे निर्णय आपल्याला योग्य तो दिला जाईल. निर्णय अजूनही स्थगित आहे. डीआरईचा इथे काय जर प्रश्न उद्भव झाला तर धोनीला त्याची पहिली मान्यता दिली येते आणि डीआरईसी सध्या सर धोनी नावानेच प्रसिद्ध झालेलं आहे. कमाल आहे. आणि इथे मात्र पंचांचा निर्णय योग्य तृप्ती दिला जात आहे. धावचित अशी घोषणा पंचांनी दिलेली आहे. तीन गडी बाद झाल्या, धाव संख्या स्थिरवली ती एक. हॅलो. नक्कीच ललित सर, तुम्ही बोलल्याप्रमाणे की आता डिसिजन रिव्हर्स सिस्टीम डीआरएस राहिलेलं नाही, त्या धोनी रिव्हर्स सिस्टीम असं कुठेतरी त्याचं ती संज्ञा बनलेली आहे. चांगला हे षटक, चांगलं असं हे तिसरं षटक घेऊन संकेत रानडे फलंदाजीला येत आहेत. ते त्याच्या चेहऱ्यावर हास्य नक्की असत कारण जी गोलंदाजी या मैदानाकडे पाहायला मिळेल. पुनश एकदा प्रतापरावजी रत्नाकर सर यांचं हे आयोजन सर्व सोयीनी उपयुक्त पुरे पूर्ण असं हे आयोजन प्रथमच आपल्या ब्राह्मण समाजाच्या दृष्टीने पाहायला मिळत आहे. नक्कीच सर, आम्ही आता 55 पुढे गेल्यात, थोडीफार कामं क्रिकेटची आम्हाला पाहायला मिळतात. यूट्यूबद्वारे समाजाची बांधिलकी ठेवतोय, मात्र आजचं हे आयोजन अत्यंत शाब्दिक दृष्ट्या जर म्हटलं तर शब्द अपुरे पडतील कारण एवढे तिने खांद्यावर भार घेऊन साधं काम नाही आहे. धन्यवाद. तुम्ही बोलत की 55 झाल्यात, पण वय फक्त एक नंबर असतो. जो तुमचा अनुभव तुम्ही घेऊन बसलाय तिथे माझ्या बाजूला आणि जे तुम्ही अनुभवाचे शब्द इथे मांडताय तेच खरंच महत्वाचे आहेत, कारण शेवटी अनुभव हा महत्वाचा असतो, वय एक फक्त नंबर असत. इथे मात्र आपल्याला घरी येणं गरजेचं आहे. अलगद आपल्याला उचललेलं आहे. चला पुनश एकदा पाहूया या अलगद उचलल्यामुळे त्याचा आनंद घेणं गरजेचं आहे. डीजे नक्कीच लिहिली सर. धावसंख्या पोहोचली ती 21-22, धावसंख्या 22, तिसरं षटक अजूनही संकेत रानडे यांचा. अष्टपैलू खेळाडू, चतुर खेळाडू, पण आता त्याची जागा फलंदाजीला येते तो जयेश. दीक्षित सर, गोलंदाजीचं जर पृथ्थकरण त्याचं विश्लेषण जर आता पाहायला गेलो तर राणे नावाचं हे तुफान मैदानामध्ये आहे. अनुभव, कलाई, धावणं, गती, चेंडूफेक किंवा बरोबर तो टप्पा, या सगळ्या गोष्टी आत्मसात सर कराव्या लागतात. नक्की सांगेन, कारण आत्ताच परवा तो श्रीलंका दौऱ्यावरून रिटर्न आलेला आहे. ऍडव्होकेट टुर्नामेंट जी वर्ल्ड कप झाला आत्ता, त्याच्या तो मुंबई संघाचा कर्णधार होता, चांगली कामगिरी करून तो तिकडनं आलेला आहे. संकेत रानडे काय आहे, काय काय यश पत्रामध्ये पडलं जात आहे. आपण डीजेला क्षणभर थांबूया. संकेतचा उल्लेख सुरू असताना संकेत नावाचा तुफान गोलंदाज रूपाने या मैदानाकडे पाहिले म्हणतात आणि समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला हा संकेत नावाचा तुफान किती हानिकारक ठरत आहे. एक एक दिग्गज पहाड, पेड, इमारत आणि ते बीम असे काही उद्ध्वस्त करत चाललेलं आहे. आणि राणे, चला डीजे ऐकूया. रानडे डीजे ऐकूया. अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, विठुरायाची नगरी नगरी ग, विठुरायाची नगरी नगरी ग, असा गेलो मी पंढरीला ग, असा गेलो मी पंढरीला.
मैदान आपण बघतोय की प्रेक्षकांकडनं नक्की टाळ्यांची अपेक्षा राहील, कारण संकेत रानडे या आतापर्यंत झालेल्या टुर्नामेंटली पहिली हॅट्रिक करताना, संकेत रानडे यांच्या कुठे हॅट्रिक होताना सर आपल्याला आठवत असेल 2008 पहिलं IPL माझ्याकडे रेकॉर्ड आहे, लक्ष्मीपती बालाजी यांनी हॅट्रिक सुरू केली, त्यामध्ये 11 मखाया आणि अमित मिश्रा 2008 तिघांनी हॅट्रिक आत्मसात केली. पुनिश एकदा फुलटॉसचा चेंडू या ठिकाणी मात्र स्ट्रेट ड्राईव्ह केलेला आहे आणि 6 या ठिकाणी मात्र पूर्ण होत आहेत. 6 मात्र धाव संख्या गुणफळ पाहायला मिळते ती 28-8. शेवटचं षटक मार्गस्थ होत आहे. खूप सुंदर अशी रनिंग द बिटवीन द विकेट आपण बघतोय विश्वासकडनं. संकेत रानडे यांची हॅट्रिक झाल्यानंतर पुढच्या चेंडूवर षटकार मारणं हे कुठेतरी एक नक्कीच अशी फलंदाजी विश्वासकडनं. पुढच्या चेंडूवर 2 रिकी रत्नाकर स्वतः कर्णधार तिथे कवर्सच्या दिशेने चेंडू अडवताना धावसंख्या पोहोचते ती 30. धावसंख्या 30. 3 षटकांच्या सामन्यामध्ये 10 सरासरीने धावसंख्या 30. संकेत रानडेचं एक चांगलं षटक, 3 गडीबाद केले, कुठेतरी 8 दिल्या, पण एक चांगलं षटक म्हणता येईल संकेत रानडेचं. त्याच प्रकारची विश्वास यांनी कुठेतरी आता आपल्या संघासाठी कुठेतरी एक चांगली बाजू दाखवलेली आहे की आपण इथूनही चांगल्या स्थितीपर्यंत पोहोचू शकतो. त्यांच्याबरोबर कर्णधार स्वतः तिथे उभे आहेत. नक्की दीक्षित साहेब, हॅट्रिक नंतर षटकार देणं हा संकेतचा गुंडर्म तर नाही ना, की बाई किती आता बळी घ्यायची, किती छळू यांना, मी एक बार उधार होके तो देखता हूं, होणं भी जरुरी आहे. कारण अर्जुन कितीही जरी धनुर्धारी होता तरी मात्र त्याच्यातले निघणारे बाण हा वेळ आणि खेळ करत होता, वेळ पाहून सगळे खेळ करत होता. आप्तजनानं त्याचा त्रास होऊ नये असे या ठिकाणी दिग्गज सवंगडी आपल्या समाजाची या ठिकाणी असताना मात्र रानडेची भावना निर्माण झाली, एक षटकार तरी माझ्या चेंडूला ठोकू द्यात, कारण हॅट्रिक नंतर षटकार वा वा काय तालमेल. बरं, एक चष्मा या ठिकाणी आलेला आहे, टॉस का बॉक्स या ठिकाणी काळ्या फ्रेमला लाल पट्टी चिकटवलेली आहे, ओळख निर्माण कराने आपला चष्मा आपण घेऊन जा. दरम्यान अनिमेश तिथे अमित पटवर्धन षटक बघू. क्षेत्ररक्षणाची गरज होती, थोडस ढिसाळस क्षेत्ररक्षण, 4 डीचे जर तुम्ही पाहिलं IPL ला तर फक्त एकच असा खेळाडू मी निघाला ज्याच्या शरीरात आज असं काही भूत संचारलेलं आहे, त्याला पाहिल्यानंतर वाटतं का हा जगजेता खेळाडू नक्की आहे का, डॉक्टर साहेब यजवेंद्र चहल. 2022 एकट्यानेच मात्र हॅट्रिक केली गेली, 21 लाही मात्र थोडासा हर्षद पटेलने 20 मात्र बिना हॅट्रिकने निघाला IPL. 2 टेकणे पूर्ण होत्या, 2 मात्र धावसंख्या पूर्ण होते ती 36. यापुढे मात्र 37 आपण ऐकलेलं, जरा उच्चांक आजच्या सकाळच्या कि दुपारच्या 17 हा आकडा पाहायला मिळेल नक्कीच. आणि मी मगाशी म्हटलं होतं की जेव्हा गणेश आणि सौरभ फलंदाजी करत, मी तुम्हाला सांगितलं होतं की हा कर्णधार आहे आणि हा संयमी असा कर्णधार आहे. बघा, तुम्ही शेवटच्या षटकापर्यंत 24 चेंडूपर्यंत खेळण्याची हा ताकद ठेवतो, आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये पोहोचण्याची हा सौरभ ताकद ठेवतो, तेच आपण बघतोय वीर सावरकर संघाकडनं सौरभकडनं. समोर आहे अनुभवी पण कुठेतरी असा नवोदित, काही सामने आतापर्यंत स्वतः अनिमेश खेळतोय पण अजूनही तो नवीन आहे, त्याच्याकडनं पण काहीतरी अपेक्षा असेल रत्नाकर संघाला. बिलकुल, सौरभ गांगुलीचा बंगलाच 79 आहे. जोशी सर, सौरव नावाची भिंत जी आहे, कप्तान होता, राजेशाही आहे, सुलतान आहे, 79 त्याचा सगळ्यात महागडा बंगला आहे. IQY नको. आत्ता मात्र विचारे कोणी क्रिकेटर श्रीमंत व्हायला लागले, नाहीतर क्रिस गेल सारखा बघा, हार्दिक पांड्यासारखा बघा. फुलटॉस, पुन्हा एकदा हा चेंडू भिरकावलेला आहे, दिलेले आहे 4 चेंडू सीमारेषा पार चौकार. शिवाजी
आपण बघतोय की सौरभ फक्त षटकारांवरती भरोसा ठेवत नाहीये, तर कुठेतरी गॅप शोधतोय, कुठेतरी चार कशा मिळतील, आपल्या धावसंख्येला चांगल्या स्थितीमध्ये कसं नेता येईल, ही सौरभची ही कर्णधार ची इनिंग आपण म्हणू शकतो. एक चांगला कर्णधार, एक चांगला अनुभवी असा फलंदाज सौरभ, समोर आहे अनिमेश. अजूनही धावसंख्या आहे ती 41, चांगली अशी धावसंख्या, कुठेतरी एक चांगलं टार्गेट रत्नाकर कन्स्ट्रक्शन या संघासमोर ठेवण्याचं हे आव्हान असेल ते रत्नागिरी संघाला. पुढचा चेंडू, फळीवरचा चेंडू, नक्कीच सुरेख चेंडू म्हणायला लागेल, निर्धावासह चेंडू. मात्र 41 धावा पाहत असताना जी खेळी सौरभ सारख्या एका फलंदाजाकडनं पाहायला मिळते, तेवढी सुंदर गोलंदाजी मागच्या वेळेला पाहायला मिळाली. तिसरं षटक हाताळताना रानडेकडनं आणि आता मात्र हे चौथं षटक घेऊन आले ते अनिमेश. थोडंसं महागडंसं षटक म्हणायला गेल, कारण सौरभने एक चौकार जो लगावला तो अप्रतिम चौकार, दोघांच्या मधनं चेंडूला सीमावर पाठवणं साधं काम नसतं, कारण दोघे हे दिग्गज क्षेत्ररक्षण टप्पून बसलेले असतानाही चेंडू सीमारेषा, आणि इथे मात्र कव्हरकडचा चेंडू जातो यार पार, षटकार. धन्यवाद. हर खुशी को खुशी मत समझो, हर गम को गम मत समझो. हर खुशी को खुशी मत समझो, हर गम को गम मत समझो. अगर इस दुनिया में खुशी से जीना है यारो, तो खुद को किसी से कम मत समझो, खुद को किसी से कम मत समझो. क्या बताए लली सर, या बोल दरम्यान पुढचा चेंडू या षटकातला परत एकदा चांगला चेंडू, थोडासा खोलवर टाकलेला चेंडू, तिथे संकेत रानडे फलन बघतो आपण, क्षेत्ररक्षक एक जबरदस्त हा क्षेत्ररक्षक, चान्स होता पण कुठेतरी यष्टीरक्षण चुकताना दोन धावा नक्कीच मिळाल्या त्या सौरभला, आणि धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या पोचते ती एक धावीने मात्र या ठिकाणी वाढ होते 49. दुसऱ्या धावीला मात्र घडी पाहत होते त्यामुळे बाद झाला ना घडी, नाही सॉरी क्षमा करा, दोन धावा ठिकाणी, आणि या ठिकाणी मात्र पहिलीनी मात्र संपलेले 49 धावा गुणफळकर झालेले, त्यांनी अर्ध शतक आपल्याला बनवणं गरजेचं आहे. 24 चेंडू म्हणजे प्रत्येक चेंडू जर तुम्ही दोन धावा जरी पकडल्यात तरी काही पर्सेंटेज त्यामध्ये टाकला तर 12.50 सरासरीने आता कुठेतरी रत्नाकर कन्स्ट्रक्शन समोर टार्गेट राहील. एक चांगला असं कमबॅक सौरभ यांनी आपल्या संघासाठी केलं, कुठेतरी संकेत रानडेचं तिसरं षटक अतिशय घातक असं षटक जिथे हॅट्रिक झाली होती, आणि कुठेतरी रत्नाकर संघ हा मजबूत स्थितीत पोहोचला होता, त्याचवेळी अनिमेशच्या षटकावरती कुठेतरी त्याच्या अनुभवाचा फायदा उचलत या धावा मिळवल्या आणि एक चांगल्या स्थितीत नेऊन ठेवलं ते सौरभ यांनी आपल्या संघासाठी. धावसंख्या 49 धावाचं टार्गेट असेल ते रत्नाकरसाठी. डीजे नक्कीच नक्कीच चला दरम्यान गिरगाव जायंट्स संघाचा कर्णधार आणि हडपसर पुणे संघाचा कर्णधार या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी समालोचक कक्षाशी टॉसचा बॉसच्या जागी बोलवतोय. आपण यायचंय गिरगाव जायंट्स संघाचा कर्णधार आणि हडपसर संघाचा कर्णधार, आपण यायचंय टॉससाठी. मी मिलिंद भाऊ रत्नाकर यांना आमंत्रित करतोय टॉसचा बॉससाठी.
मिलन भाऊ रत्नाकर आपण टॉस करून घ्यायचा आहे तो गिरगाव जायंट्स आणि हडपसर संघाचा. बघा इथे आता पालघर संघ आणि आता पालघर संघ तिथे पारितोषिकाचे लयलूट होणार हे नक्कीच होतं. त्याच प्रकारचं पहिलं पारितोषिक आता येताना प्रत्येक षटकारासाठी प्रत्येक फलंदाजाला 300 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे. प्रत्येक षटकारासाठी दोन्ही फलंदाजांना 300 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान स्ट्राईकला असतील ते संकेत रानडे आणि स्वतः कर्णधार रिकी रत्नाकर हे नॉन स्ट्राईकला असतील. त्याचबरोबर गोलंदाजी धुरा सांभाळताना एक अतिशय असा अनुभव असलेला हा रत्नागिरी जिल्ह्यातला खेळाडू जयेश भावे. नक्कीच चुरशीचा सामना असेल. सर राहुल सर काय म्हणाल की 50 धावेचं एक चांगलं टार्गेट कुठेतरी फलंदाजी करताना फलंदाजी निवडली होती आणि 50 धावेचं लक्ष ठेवलं होतं रत्नाकर संघासमोर. नक्कीच अमितजी ज्या अनुषंगाने आपण पाहतोय 50 धावेचं टार्गेट समोर ठेवण्यात आलंय, परंतु बॅटिंग लाईनअप फार स्ट्रॉंग आहे रत्नाकर कन्स्ट्रक्शन पालघर या संघाकडे. फलंदाज आपण पाहतोय संकेत रांडे, एक दिग्गज क्रिकेटपटू, लेदर क्रिकेटमध्ये आपले छाप पूर्णपणे सोडले गेले. पहिला चेंडू मी म्हटलं होतं संकेत रांडे जो फलंदाज आहे त्याला काही फरक पडत नाही की सिच्युएशन कोणतीही असो मी जाऊन माझा नॅचरल खेळ खेळणार. तर यावेळी चौकार आलाय आणि बक्षिसांची लयलूट या ठिकाणी पाहायला मिळेल निश्चित स्वरूपामध्ये, यात काही शंका नाहीये. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू निघून गेला डीप स्क्वेअर लेग मध्ये. 4 धावा 50 धावेचं टार्गेट समोर आहे आणि फ्लाइंग स्टार्ट. आणि बघतोय आपण की पारितोषिक लयलूट आतापर्यंत फक्त षटकाराला 300 होते पण आता चौकारासाठी पण 200 रुपये, प्रत्येक चौकाराला 200 रुपयांचं पारितोषिक या दोन्ही फलंदाजीकडे आले अजित पंडित सरांकडनं. पहिल्या चट्टूवरती संकेत यांनी फायनलच्या दिशेने हा तडवला चेंडू. जयेश भावे बघूया पुनरावृत्ती करतात का काय करतात. आता हा पुढे पाडवला चेंडू पॉईंटच्या दिशेने, तिथे चान्स बनतोय नक्कीच आणि हा कुठेतरी चान्सचा फायदा उचललाय. धावबाद होतोय संकेत सारखा हा मोठा खेळाडू. नक्कीच अमितजी एक मोठा घडी या ठिकाणी बाद झाला. संकेतला आपण पाहतोय श्रीलंकेमध्ये क्रिकेट त्याच्या माध्यमातून खेळलं गेलं, चांगल्या अनुषंगाचं क्रिकेट तो आतापर्यंत खेळतोय नेहमी स्कूल माइंडेड, परंतु यावेळेस सिंगल घेण्याचा प्रयत्न होता परंतु यावेळेस आपण पाहिलं विकेटचं पतन झालं. पहिला गडी बाद झाला पहिल्या चेंडूवरती चौकार आणि तदनंतर रनआउटच्या माध्यमातून बाद होताना स्वतःवरती निराश हताश नाराज आय हेट मायसेल्फ म्हणत तंबूमध्ये परतले गेलेत. नवीन बॅटर सुमित रत्नाकर यांना आपण पाहतोय, जबाबदारीने खेळावं लागेल क्रिकेटमधील आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी पाहायला मिळेल, कारण की 50 धावेचं टार्गेट समोर आहे. 12.50 या सरासरीने तुम्हाला पुढे जावं लागेल आणि त्याकरता पार्टनरशिपची गरज असेल आणि ती पार्टनरशिप देणं आवश्यक आहे. हडपसर संघाचा कर्णधार उपस्थित असेल त्या लवकरात लवकर समालोचन कक्षेकडे यायचंय. आम्हाला टॉस उडवायचा आहे. शेवटची वॉर्निंग आहे हडपसर संघाला कारण गिरगाव संघाचा कर्णधार ऑलरेडी समालोचन कक्षामध्ये त्यांनी आपली उपस्थिती दाखवली आहे. हडपसर संघाला शेवटची वॉर्निंग आहे, लवकरात लवकर समालोचन कक्षा द्यायचंय. गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर जयेश पहिला चेंडू चौकाराला, परंतु तदनंतर चांगल्या अनुषंगाने गोलंदाजी करताना आपण पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले, धावा लागल्या 4, 50 धावेचा पाठलाग करताना आपण पाहतोय रत्नाकर कन्स्ट्रक्शन पालघर संघ. पुन्हा जयेश ओव्हर द विकेट आपण पाहतो उजव्या हाताने परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळाली. एक धाव जरूर आपण पाहतोय आणि स्कोरकार्ड जाऊन पोचलाय 5 आकड्यावरती 5 रन स्कोरकार्ड आपण पाहतोय. चांगल्या अनुषंगाने आतापर्यंत गोलंदाजी, पहिला चेंडू चौकार परंतु कमबॅकिंग गोलंदाजी
करताना आपण पाहतोय. जयेश हा गोलंदाज बिलॉंग करताना वीर सावरकर रत्नागिरी या संघाच्या माध्यमातून पुनश्च एकदा येईल. कशा अनुषंगाने या ठिकाणी गोलंदाजी करेल. उर्वरित दोन चेंडू शिल्लक आहेत पॉवर प्लेच्या बंधनातील. ओव्हर द विकेट यावेळेस रिकी रत्नाकर यांना आपण पाहतोय यांच्या संकल्पनेतून स्पर्धा. परंतु यावेळेस आपण पाहतोय गोल्डन डक वरती बाद होताना तंबू मध्ये गॉन. डीजे बघा की पहिलं षटक किती निर्णायक राहतं. आज पॉवर प्लेचा षटक कुठेतरी फायदा उचलण्याचा प्रयत्न होता. संकेतने चांगला एक चेंडू तटवला पण होता चार धावीसाठी, पण त्यानंतर कुठेतरी एक धावचितच्या रूपात संकेत बाद झाला आणि रिकी रत्नाकर सारखा एक अनुभवी फलंदाज पण बाद होतोय. गोल्डन डकवर जातोय पण अजूनही वेळ गेली नाहीये. तीन षटकांचा सामना अजूनही बाकी आहे. षटक अजूनही पहिलं चालू आहे. 50 धाव आहेत. आयुष सारखा एक नवा खेळाडू पण त्यांनी काही मागचे एक वर्ष एखाद दोन वर्ष आपण बघितलं गेलं तर आयुष खरे यांनी पण गाजवले आहेत. अजूनही सगळं काही कमबॅक करण्यासाठी दिल्ली अभिबी दूर नाही आणि बघूया त्याचप्रमाणे अनुभवी जयेश भावे काय करतो. त्याचा हा चेंडू पण निर्णायक असेल. पी वन मधील सहावा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज जयेश या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. तर फलंदाजी मार्कवर चौथ्या क्रमांकावर येतोय नवीन बॅटर आयुष खरे. कशा अनुषंगाने फलंदाजी करेल. पार्टनरशिप महत्वाचा पाया या ठिकाणी रचेल. दुसऱ्या साईडने आपण पाहतोय सुमित रत्नाकर यांना नॉन स्ट्रकर एंडला. तर गोलंदाज जयेशचा सहावा आणि अंतिम चेंडू पॉवर प्लेच्या बंधनातील राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळाला. पूर्णपणे बीट झाला आयुष हा फलंदाज. पहिलं षटक झालंय परिपूर्ण आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात त्या मात्र 5 धावा. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहतोय सलग तिसरा दिवस यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी केली जाते. आज आपण पाहतोय संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये तब्बल 4 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पाटील नेटवर्क लाईव्ह टेलिकास्ट करताना आपण पाहतोय. हे क्रेज आहे, हे ग्लॅमर आहे, हे ब्रँड बनलं गेलं या ठिकाणी पाटील नेटवर्कचे सर्व सर्वे. आदरणीय सन्माननीय श्रोता नितेशजी पाटील सरांचं देखील आगमन झालंय. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. धावा आहेत 5, येणारे 18 चेंडू आणि 45 धावेचं टार्गेट समोर. अमितजी काय म्हणाल या सिच्युएशन? कुठेतरी जयेश भावेचं हे घातक षटक बघितलंय आपण. 50 धाव्या केल्या होत्या सौरभ फडके यांची निर्णायक फलंदाजी आणि त्याच्यानंतर जयेश भावे यांनी टाकलेले जे अनुभवी षटक आहे. पहिला चेंडू फक्त दिल्या 5 धावा, कुठेतरी कमी खर्चलेल्या 5 धावा आणि याचमुळे आता समीकरण हे थोडंसं आव्हानात्मक होते. 18 चेंडूमध्ये 45 धावा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. सुमित रत्नाकर सारखा फलंदाज आहे, तिथे आयुष खरेसारखा एक फलंदाज आहे. 18 चेंडूत 45 धावांचं हे आव्हानात्मक टार्गेट असेल ते रत्नाकर संघाला. षटक क्रमांक 2 मध्ये केदार हा गोलंदाजाला घाई करा प्लीज. पंत देखील दर्शवत आहेत. केदार शॉर्ट रनअपने यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय. परफेक्ट डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी पंच या ठिकाणी घोषित करतायत. येथून एक एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करत जाईल फलंदाजांवरती, कारण की 50 धावा या माइंडमध्ये आहेत आणि 5 धावा स्कोर कार्डवरती आहेत. थोडंसं स्ट्रगल, परंतु म्हणतात ना स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगलवरती येत नसतो, ते स्ट्रगल येथून करावं लागेल. एक धाव मिळाली, दोन चेंडू फेकून झालेत केदारचे आणि धावा लागल्यात 6 या धाव फलक्यावरती. नक्कीच खूप मोठी अपेक्षा आता या आयुषकडनं असेल, कारण आयुषच्या बाबतीमध्ये मी गेले वर्ष दोन वर्ष क्रिकेट बघतोय. एक हाणामी करण्यामध्ये, घणाघाती फटकेबाजी करण्यामध्ये हा आयुष नावाने प्रसिद्ध आहे आणि तीच कुठेतरी गरज आता या संघासाठी आहे. येणाऱ्या 16 चेंडूमध्ये 24 धावांचं लक्ष. बघूया आयुष काय करतो. चांगला तडोल चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने. बघूया तिथे फिल्डिंग एक धावेवरती समाधान मागेल. त्या आयुषला संघाची धाव संख्या पोहोचते ती 7. धावांची गती जर आपण पाहिली तर 7 रन 7 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाते. डायरेक्ट हिटची संधी होती, संधी दोन्ही साईडनं होती, परंतु कधी कधी आपण लेट होतो. म्हणतात ना धनुष्यातून जेव्हा बाण सुटतो तेव्हा तो परत येत नसतो, तशाच पद्धतीने संधी पुन्हा पुन्हा येत नसते. एक धाव लेग बाईज, धावा लागल्यात 8.
आतापर्यंत चार चेंडू फेकून झालेत. चांगली गोलंदाजी करताना केदार पुन्हा एकदा आपाडा पावतोय. जी स्टार्ट मिळवून दिली जयेशने आणि तदनंतर त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवताना या ठिकाणी आपण पाहिलंय केदार सुंदर गोलंदाजी करताना. या षटकातील पुढील चेंडू ओव्हर द विकेट. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू शपल झाला, पूर्णपणे फॉलो केला. एक गोलंदाज म्हणून तुम्ही फलंदाजांचा फुटवर्क रीड करणे फारच आवश्यक असतं आणि तेच या ठिकाणी करताना आपण पाहतोय. ते म्हणजेच गोलंदाज केदारला आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाच चेंडू डिलिव्हर झालेत आणि धावा दिल्यात फक्त आणि फक्त तीन. गुड बॉलिंग बाय केदार. यावेळी शपल झाला, इनफील्डला ब्रेक केला चेंडू, लॉंग लेग सीमा रेषेकडे. वन बाउन्स, टू बाउन्स, थ्री बाउन्स अँड ओव्हर द लाईन. चार धावा, स्कोर कार्ड 12 चेंडू फेकून झालेत आणि 12 धावा या धाव फलगावरती लागल्या गेल्यात. अर्थात येणारे चेंडू 12 आणि 38 धावेचं टार्गेट हे समोर. नक्कीच 19 सरासरीने पुढच्या दोन षटकांमध्ये धावा करायला लागतील त्या रत्नागर संघाला. कुठेतरी हे आव्हानात्मक टार्गेट, पण अजूनही सुमित आणि आयुष सारखे हे फलंदाज, एक चांगले फटकेबाजी करणारे फलंदाज आपल्या मैदानावरती उपलब्ध आहेत, त्यामुळे अजूनही अपेक्षा कुठे कमी झालेली नाहीये. क्रिकेट हा अनिश्चिततेचा गेम म्हणतो आपण, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना काहीही करू शकतो, काही रिझल्ट देऊ शकतो. त्याच प्रकारचे हे दोन फलंदाज, पण त्या आपण जर बघायला गेलं तर यावेळी वीर सावरकर संघाकडनं स्वतः कर्णधार आपली गोलंदाजी जी धुरा हातात घेताना, कारण तो स्वतः एक अनुभवी खेळाडू आहे, त्याला माहितीये की तिसरं षटक हे नेहमीच महत्वाचं असतं. चार षटकांचे जेव्हा सामने खेळले जातात तेव्हा तिसरं षटक हे महत्वाचं असतं. त्याच प्रकारचं स्वतः कर्णधार आपल्या हातात गोलंदाजी करताना येणार चेंडू 12, धावसंख्या हवी येते 38. गोलंदाज सौरभ याला आपण पाहतोय, ॲज अ कॅप्टन लीड करतोय संघाला. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी, चेंडू या ठिकाणी बीट झालाय. चेंडू वाईड इज लॉंग ऑफ झोन वरून निघून गेलाय. पंचांचा सिग्नल, यस इट इज अ फोर रन. अशाच पद्धतीने सुमित यांना फलंदाजी करावी लागेल. फोर रन. सोळा धाबा धाऊ फलकावरती या ठिकाणी लागल्या गेल्यात. सुरुवात चांगली या ठिकाणी आपण पाहतोय. ज्या अनुषंगाने आतापर्यंत पाहायला मिळाला, पहिला चेंडू या ठिकाणी कन्वर्ट केला सुमित यांना. आपण पाहतोय फलंदाजी करताना 50 धावेचा पाठलाग करायचा आहे. जिद्दीने, चिगाटीनं, जोमानं या ठिकाणी धावांचा पाठलाग येथे करावं लागेल. आणि ज्या पद्धतीने म्हटलं ना की स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकत नाही, कारण थांबला तो संपला आणि हुकला तो संपला. हे संघर्ष करावं लागेल, कारण की संघर्ष हा तुम्हालाच करावा लागतो, कारण लोक तुमचा संघर्ष पाहत नाहीत तर तुमचा निकाल पाहत आहेत. पहिला चेंडू चौकार गोलंदाजा सौरभ याला आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा पुढील चेंडू ओव्हर द विकेटचा वापर. यावेळेस डॉट डिलिव्हरी, एक टेरी एक मेरी, टीट फॉर टॅट, क्विक क्रिप्लाय, फास्ट प्लाय या ठिकाणी पाहायला मिळाला. धावांची गती जर आपण पाहिली तर 16 धावाधाव फलकावरती लागले गेलाय. अजून देखील आवश्यकता असणार आहे ज्या अनुषंगाने आपण पाहतोय. 34 धावेची 10 चेंडू मध्ये यावेळेस फुल टॉस, चेंडूवरती षटकार मारण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय झेल देखील सुटला आणि यावेळेस एकाच धावेवरती सॅटिस्फाईड होता सुमित बॅटर. धावा लागला 17, प्रोग्रेस कार्ड वरती 3 चेंडू फेकून झालेत. काय म्हणाल अमित सर ज्या अनुषंगाने हा सामना सुरू आहे, कसं एकंदरीत सिच्युएशन आहे? बघा, शेवटी मगाशी बोलल्याप्रमाणे शेवटच्या चेंडूपर्यंत सामना कोणाच्या बाजूनी किंवा कोणाच्या ह्याने आपण बोलत नसतो, पण आत्ताची जी परिस्थिती बघितली तर कुठेतरी सावरकरने आपल्या कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे, कारण स्वतः सौरभ कर्णधार आहे. संकेतस्थळाचा जे वादळी खेळी करणारा तो फलंदाज होतो, त्यांना धावचेच्या रूपाने मिळाला आणि तिथेच कुठेतरी सामन्याला पकड बनवण्याचं काम हे रत्नागिरी संघाने केलं. 2 लगातार षटकार, 6 चेंडूमध्ये 16 धावा आणि भारतीय संघाने तो सामना जिंकला. तशाच अनुषंगाने आपण पाहतोय 8 चेंडू आणि 32 धावेची गरज. गोलंदाज सौरभ एका साईडनं, सुमित रत्नाकर. यावेळेस पुलर लेनचा चेंडू होता, स्लोवर चेंडू होता. एक धाव जरूर या ठिकाणी मिळत आहे. आता येथून मोठे फटके खेळावे लागतील. इतके दुःखे से काम नाही चलेगा मेरे दोस्त. षटकार चौकारांची आवश्यकता आहे. दिल्ली तो अभी बहुत दूर है. 19. हॅलो, शेवटचं आणि अंतिम या ठिकाणी पाहायला मिळेल.
आपण बघतोय की पहिल्या दिवशी पालघर संघ नवोदित संघासाठी हा फॉर्मॅट जो रिकीने ठेवला आहे, रिकी रत्नाकर यांनी आपल्या उपलब्धी दाखवली आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये ते आता आजच्या दिवशी होणाऱ्या सेमीफायनलला त्यांनी स्थान मिळवलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट असं हे क्रिकेटचं आयोजन नियोजन प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय. आणि हा धावबाद गोलंदाज आपण पाहत आहेत केतन याला. पाच चेंडूमध्ये 31 धावीची गरज, पाच षटकार, परंतु येथे कंपल्सरी चेस हा नियम आहे. 31 धावा परिपूर्ण कराव्या लागतील या पाच चेंडूमध्ये. केतन टू आयुष आपल्या करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. जानुषंगाने आपण पाहतोय एकाच धावेवरती सॅटिस्फाईड येथे व्हावं लागतंय. चांगल्या रीतीने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये ज्या अनुषंगाने वीर सावरकर रत्नागिरी या संघाने प्रदर्शन केलंय, व्याख्यानजोगी पाहायला मिळालंय. यावेळेस नवीन फलंदाज आपण जर बघितला पाचव्या क्रमांकावरती हिमांशू याला आपण पाहू शकाल. चेंडू आहेत येणारे चार आणि या चार चेंडूमध्ये 30 धावेचं टार्गेट समोर अशक्य आहे, परंतु एक क्रिकेट आहे. येथे कधी काय केव्हा घडेल आपण प्रेडिक्शन करू शकत नाही. पण राहुलजी आपण बघतोय की कुठेतरी शिस्तबद्ध अशी कामगिरी केली आहे रत्नागिरी संघाने. कुठेतरी प्रोफेशनल क्रिकेट जे म्हणतो आपण, फिल्डिंग असेल, बॉलिंग असेल आणि फलंदाजी असेल, एक चांगलं नियोजनबद्ध असं क्रिकेट त्यांनी खेळलं आणि त्याचा कुठेतरी फायदा उचलताना आपण बघतोय. नक्कीच हा चौकारू शकतो, पण आता या सामन्याची औपचारिकता राहिली आहे. कुठेतरी हा हे जे फटके होते ते आपण येणाऱ्या पहिल्या दोन षटकात जर बघितले असते तर या समीकरण थोडंसं बदललेलं असतं. अजूनही क्रिकेट आहे, आपण म्हणल्याप्रमाणे की शेवटच्या चेंडूपर्यंत संधीही उपलब्ध असते. तीन चेंडू आतापर्यंत फेकून झालेत, उर्वरित तीन चेंडू शिल्लक. नक्कीच मोठं नाव आहे, एका साईडनं पालघर, दुसऱ्या साईडनं रत्नागिरी. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय, सुंदर रीतीने मॅनेजमेंट या स्पर्धेचं देखील आपण पाहतोय. संपूर्ण महाराष्ट्रावरून, संपूर्ण भारत देशावरून हॅलो त्या स्पर्धेला प्रेम मिळत असतं. आणि हॅलो 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 टेस्ट हॅलो. यावेळी चार धावा आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय, ते म्हणजेच 28 या धावसंख्येवरती चांगला परफॉर्मन्स या ठिकाणी वीर सावरकर या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. पुढील सामना दोन्ही संघांनी सज्ज राहायचा आहे. नक्कीच गिरगाव संघाने त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावायचं, वेळेची आपल्याला कमतरता असल्यामुळे आपण कुठेही वेळ न दवडायचा आणि आपण लवकरात लवकर सामना चालू करायचा. दरम्यान एखादा फुल टॉस चेंडू तिथे फायदा उचलताना फलंदाज हिमांशू. सामन्याची औपचारिकता राहिलेली आहे. कुठेतरी संघांनी, रत्नागिरी संघांनी या सामन्यावरती पूर्णतः पकड बनवली आणि त्याचाच फायदा त्यांना मिळाला. पहिला सामना या गटातला हा त्यांचा पहिला सामना, कुठेतरी विजयाच्या दिशेने ते झुकताना नेताना. आणि रत्नाकर संघाने कुठूनही इथं हरून जायचं नाही आहे, अजूनही त्यांना संधी आहे. कारण हे जे फॉर्मॅट आहे सर, राहुल सर, की याच्यामध्ये तुम्हाला संधी दिलेली आहे, प्रत्येक संघाला संधी आहे. जर एखादा तुम्ही जर पराभव जरी झाला तरी तुम्हाला कमबॅक करण्याची संधी नक्कीच आहे. नक्कीच नक्कीच. ज्या अनुषंगाने आपण पाहतो ही स्पर्धा मॅनेजमेंट शेड्यूल असो, आदरणीय रकी रत्नाकर सरांनी खूप मेहनत शेड्यूल मागे देखील घेतले, स्पर्धेमागे घेतले, रात्रंदिवस एक केले आणि ही स्पर्धा सुंदर रीतीने आपण पाहतोय. ऑल इज फुल स्पर्धा पाहायला मिळतंय. हॅलो 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 माइक टेस्ट हॅलो हॅलो. चला लगेचच आपण फीड